महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढून 13 वर गेली आहे. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आज कल्याण आणि विरारमधल्या 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय कामोठेतल्या MGM रुग्णालयात सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत. 15 पैकी 2 प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. पनवेल आणि नवी मुंबईतल्या विविध रुग्णालयात जवळपास 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांची स्थिती गंभीर आहे. उपचारादरम्यान जे डेथ झाले, जे मृत झालेत, त्यांच्या देखील नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय आपण घेतो आहे. आणि जे उपचार घेत आहेत, या सर्वांचा खर्च जो आहे हा पूर्णपणे शासन करेल. त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे